आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कुरुंदवारच्या नळ पाणी पुरवठा योजनेच्या ठेकेदाराला मुदतवाढ. 1.5 तासाच्या वादळी चर्चेनंतर अखेर दिली मुदतवाढ. 1.5 तासाच्या वादळी चर्चेनंतर कुरुंदवार शहराच्या महत्वाकांक्षी सुधारित नळ पाणी पुरवठा योजनेच्या ठेकेदाराला 6 महिन्याची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला. या संदर्भात सत्तारूढ आणि विरोधी नगरसेवकांची 8 सदस्यीय समिती नेमण्याचा तसेच वाढीव मुदतीत काम पूर्ण न केल्यास ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णयही घेण्यात आला. सभेत ठेकेदार व जीवन प्राधिकरणाच्या प्रतिनिधींना धारेवर धरण्यात आलं. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष जयराम पाटील हे होते. शहरासाठी 13 कोटींची सुधारित नळ पाणी पुरवठा योजना 2.5 वर्षापूर्वी मंजूर झाली असून कामाचा ठेका विष्टाकोर कंपनीकडे देण्यात आला आहे. काम पूर्ण करण्याची मुदत 20 मेला संपत आहे, मात्र काम खूपच संत गतीने सुरू आहे. केवळ 10% काम पूर्ण झाले आहे. याबाबत चर्चा करून निर्णय घेण्यासाठी सर्वसाधारण सभा घेण्यात आली. सभेत सुरुवातीला नगराध्यक्ष पाटील यांनी पाणी पुरवठा योजना सुरू व्हावी हीच भूमिका घेत सकारात्मक चर्चेवर भर द्या, यापूर्वी झाले ते झाले असे सांगितले. भाजप नेते रामचंद्र डांगे यांनी या प्रकरणी ठेकेदार व योजनेचे तांत्रिक सल्लागार जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. जीवन प्राधिकरणाच्या आडमुठेपणामुळे काम रखडल्याचा आरोप करीत पैशासाठी काम अडवून ठेवतात असा गंभीर आरोप डांगेंनी केला. शिवाय काम मंजूर करण्यासाठी जीवन प्राधिकरणाने आम्हाला घाईला आणले असून संबंधित अधिकाऱ्यांचा एकेरी उल्लेख करत डांगेंनी त्यांचा खरपूस समाचार घेतला. अखेर नगराध्यक्ष पाटील व मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर यांनी डांगेंना शांत केले. तथापि ठेकेदार कंपनीच्या कार्यपद्धतीबाबत सर्वच नगरसेवकांनी नापसंती व्यक्त केली. कंपनी दिशाभूल करते, कामाचे गांभीर्य त्यांना नाही असा आरोप करण्यात आला. विष्टाकोरची प्रतिनिधी श्री शेलार यांनी काम पूर्ण करण्यासाठी 6 महिन्याचा कालावधी देण्याची मागणी केली. त्यावर नगराध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याचा निर्णय झाला. चर्चेत उपनगराध्यक्ष अक्षय आलासे, नगरसेवक अभिजित पाटील, प्राध्यापक सुनील चव्हाण, उदय डांगे, किरण जोंग, मुमताज बागवान, नर्गिस बारगीर आदींनी भाग घेतला. यावेळी सर्व नगरसेवक उपस्थित होते. महानकर न्यूज साठी कुरुंदवाडहून संदीप इंगळे. तुम्ही हे करणार आहे काय नाही हे तुम्ही पहिल्यांदा सांगावं. जर करणार असाल या ह्याच्यावरती तुम्ही जर काय एक माहिती व्यवस्थित द्या. काम ह्याला करायला कोणीच अडवलेलं नाही, प्रशासनात नाहीच नाही. हो प्रशासन काय नाही वाटायचं 8 महिने तुम्ही काढणार आहे. Okay, let me take a look.